मी सूर्यकिरण भास्कर परभणे, आपण पाहतात एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी. मित्रांनो, आतापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून एप्रिल महिन्यामध्ये शिक्षक भरती संदर्भात काय महत्त्वाच्या हालचाली होतील आणि शिक्षक भरती ही आपल्याला किती लांबू शकते किंवा पसंतीकरण होण्यासाठी आपल्याला कधीपर्यंत वाट पाहावी लागेल यासारख्या महत्त्वाच्या बाबी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आज गुढीपाडवा सणाचा दिवस, मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस. सर्वांना मित्रांनो या एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनल मार्फत सर्वांना हार्दिक शुभेच्छा. बातमी निराशाजनक आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की पवित्र पोर्टलवर काल जी सूचना आली त्यातून आपल्या सर्वांची एक आशा होती की सूचना अशी स्पष्ट असेल की पसंतीक्रम नोंदवण्यासाठी या तारखेपासून पवित्र पोर्टल सुरू करण्यात येईल किंवा तशी टॅब या ठिकाणी उपलब्ध होईल. मात्र सर्वच उमेदवारांची घोर निराशा या सूचनेमार्फत करण्यात आली. त्यामध्ये स्पष्ट असं कोणत्या न्यायालयामध्ये याचिका आहेत त्या याचिकांचं या ठिकाणी नंबर आणि त्याचबरोबर त्या याचिकांची नावं या ठिकाणी देण्यात आली आहेत. मित्रांनो, त्यामध्ये दोनच न्यायालयीन बाबीविषयी उल्लेख करण्यात आला. मात्र आणखीनही काही न्यायालयीन बाबी प्रकरण न्यायालयात आहेत, एकंदरीत मराठा आरक्षणासंदर्भात असेल किंवा इतर ज्या 2018 साली जे TET पात्र उमेदवार आहेत अशा उमेदवारांनी सुद्धा न्यायालयात जाण्याविषयी भूमिका स्वीकारलेली आहे. त्यामुळे मित्रांनो, काही ज्या अशा बाबी आहेत की ज्या शिक्षक भरतीमध्ये अडथळा निर्माण करू शकतात त्या बाबींचा मात्र त्या सूचनेमध्ये उल्लेख केलेला नाही. आता मात्र या ठिकाणी मित्रांनो, पसंतीकरण नोंदवण्यासाठी या न्यायालयीन बाबी कशा पद्धतीनं अडथळा निर्माण करू शकतात, त्यामुळे कशा पद्धतीनं भरतीला वेळ लागू शकतो या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. एप्रिल महिन्यामध्ये आताने सांगितल्याप्रमाणे आपल्याला पुढच्या आठवड्यामध्ये पवित्र पोर्टलवर पसंतीक्रम नोंदवण्यासाठी मार्गदर्शक असा व्हिडिओ युट्यूबवर ते अपलोड करणार आहेत. त्याचबरोबर पवित्र पोर्टलवर महत्त्वाचं मॅन्युअल किंवा काही सूचना असतील त्याही आपल्या सूचना पाहावयास मिळणार आहेत. म्हणजे तब्बल आपल्याला एक महिना मित्रांनो या ठिकाणी मिळणार आहे. मागच्या आपण या एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनल टाकलेल्या व्हिडिओच्या मार्फत 29 तारखेला मित्रांनो 87-93 पिटिशन क्रमांक जो आहे औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका आहे इंग्लिश माध्यम उमेदवारांची, त्या याचिकेची सुनावणी 29 एप्रिलला आहे. मित्रांनो, अख्खा महिना त्याच्यामध्ये जाणार आहे. म्हणजे आता आपण पूर्ण महिनाभर त्याची वाट पाहायची आणि ती याचिका त्याचबरोबर इतर काही याचिका असतील त्या सर्व एकत्रित करण्यासाठी प्रशासनाचा प्रयत्न आहे. झाल्या तर खूपच चांगलं आहे, आपल्या दृष्टीने खूपच चांगली बातमी असणार आहे. मात्र या ठिकाणी मित्रांनो, कोणत्याही याचिकेचा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह जर या ठिकाणी जर निकाल लागला तर निश्चित भरती प्रक्रिया ही वेगळ्या स्वरूपाची होणार आहे. म्हणजे आता या ठिकाणी काय होणार आहे, जी टॅब बनवलेली आहे, जे सॉफ्टवेअर बनवलं आहे त्यामध्ये पुन्हा एकदा अपडेट करावं लागणार आहे न्यायालयाच्या आदेशानुसार. आणि ते अपडेटेशन झाल्यानंतर पुन्हा पसंतीकरण नोंदवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. म्हणजे 29 तारखेला जो निकाल या ठिकाणी लागणार आहे त्यानुसार पोर्टलवर टॅबवर सुधारणा करावी लागणार आहे. त्यासाठी 2 ते 3 दिवस लागतील प्रशासनाला आणि 3 ते 4 दिवसानंतर आपल्याला पुन्हा एकदा पसंतीकरण नोंदवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. मित्रांनो, आता या सर्व बाबी न्यायालयीन अखातिरते येतात. पवित्र पोर्टलवर पसंतीकरण नोंदवताना अडचणी येऊ शकतात, त्या सर्व तांत्रिक अडचणी असणार आहेत. कारण या ठिकाणी पवित्र पोर्टलवर सर्वच अभ्योगता धारक लॉग इन करणार आहेत, त्यामुळे सर्व्हरही डाऊन होऊ शकतं. त्या संदर्भात प्रशासनानं अगोदरच या ठिकाणी तयारी केलेली आहे. मात्र तरी सुद्धा काही अडचणी आल्या तर मुदत थोडीशी फार वाढूनही मिळू शकते. मात्र पूर्ण मे महिना आपल्याला हा पवित्र पोर्टलवर पसंतीकरण नोंदवण्यासाठी असणार आहे. त्यानंतर आपल्याला लगेच आपली निवड यादी या ठिकाणी जाहीर केली जाईल आणि ज्या संस्था आहेत त्या संस्थाच्या ज्या जागा आहेत विनामुलाखतीद्वारे त्या आणि ते प्लस स्थानिक स्वराज्य संस्था यांची एक मेरिट यादी बनवली जाईल. त्यानंतर मित्रांनो, पवित्र पोर्टलवर जो पसंतीकरण नोंदवण्याचा दुसरा टप्पा असणार आहे तो टप्पा मात्र मुलाखतीद्वारे भरतीद्वारे असणार आहे, तो संस्थेचा असणार आहे. या ठिकाणी अशा पद्धतीनं ही संपूर्ण भरती प्रक्रिया आपली मित्रांनो जूनपर्यंत पार पाडावी ही या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मी मनापासून आशा करतो. नक्कीच या शुभेच्छा रूपी मित्रांनो या भावनेतून शिक्षक भरती पार पाडावी अशी आशा व्यक्त करतो. सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.